मागील आठवड्याभरापासून चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पुन्हा पूर आला आहे. यात अप्पर वर्धा निम्न वर्ध्याचे दरवाजे उघडल्याने वर्धा नदीला पूर आला आहे. धानोरा भोयगाव गडचांदूर मार्गावर औद्योगिक कारखाने असून 24 तास कोळशाची वाहतूक तसेच सिमेंटची वाहतूक सुरू असते. मात्र वर्धा नदीला पूर आल्याने 8 तारखेपासून धानोरा गडचांदूर मार्ग बंद आहे. यामुळे गावकऱ्यांना आणि वाहन चालकांना फटका बसत आहे. हजारो हेक्टर शेती पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. धानोरा गडचांदूर या पुलाची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. किरण गंगाधर काकडे. धानोरा या गावामध्ये वर्धा नदीला पूर आल्यामुळे आम्हाला पिण्याच्या पाण्याची खूप समस्या आहे. तरी काहीतरी मदत म्हणून शासनाने आम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय करून द्यावी आणि आमचे शेत बुडाल्यामुळे आम्हाला भरपाई मधून काहीतरी द्यावे. हे पूल खूप 4-5 दिवसापासून बंद असल्यामुळे या पुलाची उंची वाढवावी आणि शेतकऱ्यांना काही मदत म्हणून द्यावे. आणि पूल वाढवल्यामुळे ते नुकसान भरपाई होणार नाही याची दक्षता घ्यावी. इधर 3 दिन से खड़े रास्ता में एकदम ऐसा पानी आ रहा है. ये हर साल ऐसा ही होता है पानी से. 3-4 दिन से इधर कुछ खाने का कुछ नहीं, मतलब ये सब ड्राइवर लोग सब परेशान. खाने पीने का वो खत्म हो गया हमारे पास का. अभी कुछ बचा नहीं. अभी कहाँ से क्या लाएंगे क्या खाएंगे इधर कुछ. धानोरा बोल के हमको इधर मानिकगढ़ में जाना था खाली करने में. और मत चाहे 3 दिन हो गए. अभी 4 दिन निकल गए. खाना पीने का सामान कुछ नहीं. 100-150 गाड़ी होगी. सब ड्राइवर लोग सब परेशानी. पानी नहीं पीने का कुछ. खाना नहीं होगा. बहुत कम है. बहुत कम हाइट है. उसका हाइट थोड़ा बढ़ाना चाहिए. सरकार ने कुछ करना चाहिए इसके लिए. सब गरीब लोग परेशान हो रही है.